नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठी मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि अशा वेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावली आहे। जरांगे पाटलांना उठून बसण्यास देखील त्रास होत असल्याचं कळतंय। जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यानं आता ग्रामस्थ देखील चिंतेत आहेत आणि प्रकृती खालावल्यामुळे सकाळपासून जरांगे पाटील हे झोपूनच आहेत। वैद्यकीय उपचार घेण्यास देखील जरांगे पाटील यांनी आजही नकार दिला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय सरोदे सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि आज त्यांची प्रकृती अधिक खालावल्याची माहिती मिळते आहे। सागर, आपण बघू शकतो की जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 6वा दिवस आणि 6वा दिवस आहे आणि या 6 दिवसात त्यांनी औषध पाणी आणि अन्न हे घेतलेलं नाही। त्याच्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे। सकाळपासून ते झोपून आहेत आणि त्यांच्या ज्या तब्येतीची चिंता आहे जी ग्रामस्थांना वाटते, पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला वाटते, मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील अंतरवाडी सराटीमध्ये या ठिकाणी उपोषण करतायत आणि उपोषणादरम्यान त्यांनी अन्न पाणी आणि औषध न घेतल्यामुळे त्यांच्या तब्येती विपरीत परिणाम झाला आहे। त्यांचा घसाही कोरडा पडला, त्यांना बोलता पण येत नाही। आज सकाळपासून ते झोपून आहेत सागर। नक्कीच सरोदे, मात्र काही वेळापूर्वी तुमची जरांगे पाटील यांच्याशी काही चर्चा झाली आहे का? सकाळपासून त्यांनी कुणाशी संवाद साधलाय का? सध्या काय स्थिती आहे? सागर, त्यांनी कुणाशी संवाद साधला नाही त्यांना, कारण घशाचा पण त्रास होतोय आणि त्यांच्या अंगामध्ये त्राण पण नाही, कारण पूर्ण शरीर त्यांचं अशक्त झालेलं आहे, त्यांना उठणं पण शक्य होत नाही। त्याच्यामुळे ते सकाळपासून झोपून आहेत आणि कुणाशीही त्यांनी संवाद साधलेला नाही। नक्की संजय, तर आपण ही दृश्य देखील पाहतो आहोत। वैद्यकीय उपचार घेण्यास देखील त्यांनी नकार दिलेला आहे आणि आज सकाळपासूनच त्यांची प्रकृती अधिक खालावल्याचं दिसतंय। आज सकाळपासून ते झोपूनच आहेत। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। काय सांगाल तुम्ही, मनोज जरांगे उपोषण करतायत, पाणीही ग्रहण करत नाहीयेत, किती दिवस माणूस बिना पाण्याचा राहू शकतो? अतिशय गांभीर्यपूर्ण परिस्थिती आहे आणि हा सामाजिक एक मोठा प्रश्न उद्भवला आहे आणि वैद्यकीयदृष्ट्या विदाउट पाणी म्हणजे पाण्याशिवाय ग्रहण न केल्याशिवाय अन्न आणि फूड म्हणजे आपण अन्न आणि पाणी त्याग करणं असं उपोषणाचा विभागतो। अन्न त्याग केल्यावर बरेच दिवस माणूस राहू शकतो, पण पाणी त्याग केल्यानंतर माणूस 3 दिवसाच्या वर जास्त दिवस राहू शकत नाही। मॅक्सिमम 5 दिवस माणूस पाण्याचा त्याग केल्याशिवाय राहू शकतो, अन्यथा अतिशय गंभीरपूर्ण असे स्वास्थ्यावर वैद्यकीयदृष्ट्या परिणाम दिसून येतात। पाणी जर 5 दिवसापर्यंत त्यांनी घेतलं नाही तर त्यांच्या शरीरातल्या कुठल्या कुठल्या अवयवावरती काय काय परिणाम होऊ शकतात? सर्वात महत्त्वाचा अवयव जो असतो किडनी, जो आपण त्याला रिनल फेल्युअर आपण जो म्हणतो, जे पाणी कमी पिल्याने डिहायड्रेशन होतं, शरीरातलं पाण्याची मात्रता कमी होती आणि किडनी आपलं रक्त फिल्टर करायचं काम करत असतं। जर त्या फिल्टर करून नेहमी तेच रक्त फिल्टर करून नवीन पाणी शरीरात आलं नाही तर प्री रिनल म्हणजे डिहायड्रेशनमुळं रिनल फेल्युअर होऊ शकतं आणि एकदा किडनी खराब झाली किंवा त्याचं किडनी फंक्शन टेस्ट खराब होत सुरू झाली, हे ब्लड टेस्ट केल्यानंतर किंवा त्यांचं युरिन आउटपुट किती आहे, त्यांना सूज शरीरावर येत आहे का, किंवा त्यांची किडनीच्या टेस्टमध्ये आपल्याला हे बघण्या कळेल की हे त्यांना किडनी फेल्युअरचं सर्वप्रथम ते लक्षण येईल। नंतर दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे हायपोटेन्शन, म्हणजे ब्लड प्रेशर कमी होतं, शरीरात पाणी कमी गेल्यामुळं त्यांचा हार्टचा गती कमी होऊन जाती, त्यांना शुगर कमी होऊ शकती, पोटॅशियम सोडियमची लेवल फार तीव्रतेने कमी व्हायला लागती आणि सर्वात पहिला ऑर्गन हा किडनी, दुसरा ऑर्गन हा ब्रेन आणि थर्ड ऑर्गन हार्टवर पण त्यांच्या इफेक्ट दिसायला सुरू होऊ शकतात। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर मनोज जरांगे पाटलांना उठून बसण्यास देखील आता त्रास होऊ लागलेला आहे आणि आज देखील त्यांनी पाणी घेण्यास नकार दिला, त्याचबरोबर वैद्यकीय उपचाराला देखील जरांगे पाटील यांनी स्पष्ट नकार दिला, त्यामुळे प्रकृती खालावल्यानं सकाळपासूनच जरांगे पाटील हे झोपूनच आहेत। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। अंतरवली सराटीमध्ये जरांगे पाटील यांनी उपोषणाला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे। त्यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। एकीकडे सरकार जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी